मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, 65 लाख पेन्शनर साठी एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणली आहे. सरकारने दिली आहे मंजुरी मित्रांनो, आणि या तारखेपासून आपल्याला जास्त येईल पेन्शन. त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. देशभरातील विविध राज्यांतील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी करत असताना आंध्र प्रदेश सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. होय, आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनच्या रकमेत 10% वाढ करण्यावर सहमती झाली आहे. राज्यातील सध्याची सामाजिक निवृत्ती वेतन 2500 रुपयावरून 2750 रुपये प्रति महिना करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यातील सुमारे 65 लाख पेन्शन धारकांना याचा लाभ मिळणार आहे. राज्यात सध्या 62 लाख पेन्शन धारक असून 2.43 लाख या महिन्यात सरकारच्या या योजनेशी जोडले जातील. नवीन पेन्शन धारक आणि जुन्या पेन्शन धारकांना 1 जानेवारी 2023 पासून वाढीव पेन्शन दिली जाईल. सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले की पेन्शन मधील या बदलामुळे सरकारवर दरमहा 130.44 कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.